पॅरिसमध्ये पुन्हा अपहरण नाट्य. पॅरिसच्या ईशान्य भागातल्या उपनगरात दोन जणांना अज्ञात व्यक्तींनी ठेवलं ओली. मुंबई एअरपोर्टच्या वॉशरूमच्या भिंतीवर दुसऱ्यांदा दहशतवादी हल्ल्याची धमकी. या धमकीत आयसिसचा उल्लेख. चौकशी सुरू. नमस्कार, मी अमृता. महाराष्ट्र नामामध्ये आपलं स्वागत. आंतरराष्ट्रीय एक घडामोड पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आहे, ती म्हणजे पॅरिसमध्ये पुन्हा एकदा एक ओलीस नाट्य घडतंय. पोलीस आता या सगळ्या परिस्थितीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याविषयीचे अपडेट्स आपण घेणार आहोत. पाहूयात महाराष्ट्र नामाच्या इतर हेडलाईन्स. 2015-2016 साठीच्या गळीत हंगामासाठी FRP भाव जाहीर. 9.5% उतारासाठी 2300 भाव, तर स्वाभिमानीने केली 2500 दराची मागणी. राजू शेट्टींचा शरद पवारांवर हल्ला बोल. पवारांच्या काळात FRP सूत्र बदलल्याने शेतकरी आणि ऊस उत्पादकांना फटका बसल्याचा आरोप. सरकारमध्ये असलो तरी शेतकऱ्यांची साथ शिवसेना सोडणार नाही. राजू शेट्टींच्या ऊस आंदोलनावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. ठाण्यातल्या वसतिगृहाच्या दुरवस्थेला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनीला अखेर न्याय. IBN लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. आंदोलन केलं म्हणून देण्यात आलेला निलंबनाचा आदेश रद्द. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात. पेट्रोलचे दर 2.42 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 2.25 रुपयांनी घट. आणि पुण्यातल्या वसंतोत्सवाला पंडित विश्वमोहन भट यांच्या रुद्रवीणा वादनाने सुरुवात. तर आजच्या दिवसाची सांगता होणार राहुल देशपांडेंच्या गायनाने. या सगळ्या बातम्या बघायच्या पण सुरुवात करूयात एका लातूरमधल्या घडामोडीपासून. लातूरमधली एक अत्याचाराची घटना समोर येते आणि एका मुलीनी आपल्यावरती होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून स्वतःला जाळून घेतलेलं आहे. ही मुलगी 60% भाजले आणि या मुलीवरती लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लैंगिक छळ झाल्याने या मुलीनी जाळून घेतलेलं आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. याच विषयीची अधिक माहिती घेऊयात. आपल्या सोबत आहेत आमचे लातूरचे रिपोर्टर नितीन बनसोडे. नितीन, कधीपासून या मुलीला हा त्रास देण्यात येत होता? तिने कोणाकडे याविषयी तक्रार काही केली होती का? काय अधिक माहिती आहे? यामध्ये अशी माहिती आहे की या अगोदर या मुलीच्या घरी कोण नसल्याचं पाहून तिथल्या शेजारच्याच काही मुलांनी तिला तिच्या घरात बसून तिला गुंगीचं औषध पाजलं आणि त्यानंतर तिच्यासोबत अश्लील चाळे केली आणि त्याचा एक मोबाईल व्हिडिओ बनवला मोबाईलवरून. आणि त्यानंतर त्या मुलीला सतत हे त्रास देत होते की बाबा हा व्हिडिओ जर सगळीकडे प्रकाशित केला तर तुझी बदनामी होईल, तू आम्ही म्हणेल ते करायला पाहिजे, असं या मुलींना नेहमी त्रास द्यायचे. या त्रासाला कंट्रोल या मुलीनं स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतले आणि त्यामध्ये ते 60% भाजले आहे. 3 आरोपीपैकी पोलिसांनी 2 आरोपीला अटक केलेली आहे, मात्र अद्याप एक आरोपी फरार आहे. धन्यवाद नितीन या माहितीसाठी. 60% भाजलेली आहे ही मुलगी आणि तिच्यावरती लातूरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिची बातमी पाहूयात. 2015-2016 साठीच्या गळीत हंगामासाठी उसाकरता FRP दर जाहीर करण्यात आलाय. 9.5% उतारासाठी 2300 भाव मिळणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा या भावात 100 रुपयांची वाढ होणार आहे. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 2500 दराची मागणी केली. यंदाचा भाव 2200 रुपये आहे. FRP मुद्द्यावरनं राजू शेट्टींनी शरद पवारांवरती आज हल्ला बोल केलाय. शरद पवार कृषी मंत्री असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय. FRP सूत्र पवारांच्या काळात बदलल्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय असा आरोप राजू शेट्टींनी केलाय. तर राजू शेट्टींच्या ऊस दर आंदोलनावरती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना जरी सरकारमध्ये असली तरी शिवसेना शेतकऱ्यांची साथ सोडणार नाही असं उद्धव म्हणाले. तर दिल्लीतल्या निवडणुकीबद्दलही उद्धवांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. दिल्लीत शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते आहेत. काही जागांवर आम्ही लढण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अजून काहीच ठरलेलं नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आमच्या सोबत युतीचा भाजपकडनं कोणताही प्रस्ताव आलेला नाही. दिल्ली विधानसभा लढण्याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. राजू शेट्टी आक्रमक झाले, साखर भवन तोडलं. शिवसेना जरी सरकारमध्ये सहभागी असली तरी शिवसेना शेतकऱ्यांची साथ सोबत सोडणार नाही. जिथे जिथे शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय असं आम्हाला वाटत असेल, अत्याचार होतोय असं वाटत असेल, तिथे शिवसेना शेतकऱ्यांसोबतच राहील आणि नेहमी राहणार. लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल आणि चांगले सक्षम, कारण तिथे सुद्धा शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, सक्षम उमेदवार देऊन निवडणूक लढण्याचा आमचा विचार आहे, पण त्याच्याबद्दल निर्णय लवकरच घेतला जाईल. भाजपसोबत युती करायला अजून काय युतीबद्दल कोणाशी काय बोलणं झालेलं नाहीये, पाहू अजून काही निर्णय घेतलेला नाहीये. एफआरपीनुसार उसाला भाव न देणाऱ्या 7 साखर कारखान्यांवरती कारवाई करण्याचा प्रस्ताव नांदेडच्या प्रादेशिक सहसंचालक विभागाने पुणे साखर आयुक्तांकडे पाठवलेला आहे. तसंच परभणी, हिंगोली आणि लातूर मधल्या 15 कारखान्यांना एफआरपीनुसार दर देण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आले. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. चालू गाळप हंगामात एफआरपीनुसार बाकी असलेली रक्कम देण्याची नोटीस बजावून देखील शेतकऱ्यांना पैसे न देणाऱ्या साखर कारखान्यांवरती कारवाई करण्याचा प्रस्ताव नांदेडच्या प्रादेशिक सहसंचालकांनी पुण्यातल्या साखर आयुक्तांकडे पाठवलाय. उर्वरित जे कारखाने आहेत त्या कारखान्यांना नोटिसेस पाठवलेल्या आहेत आणि त्याच्या बहुतेक सुनावण्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत. एवढंच काय तर त्यांचे आरवासीचे जे प्रस्ताव आहेत रिकव्हरी संदर्भातले ते साखर आयुक्त कार्यालयाला पाठवण्याची प्रोसेस आमच्या कार्यालयाकडनं चालू आहे. त्याच्यामध्ये जवळपास 6 ते 7 प्रस्ताव हे ऑलरेडी आम्ही साखर आयुक्तांना पाठवलेले आहेत. कोणत्या राजकीय नेत्यांचे कारखाने आहेत हे आपण पाहूयात. कारवाई करण्यासाठी जे प्रस्ताव पाठवण्यात आले त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण या उपाध्यक्ष असलेले कारखाने आहेत. त्यात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट 1, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट 2 शंकरनगर उमरी नांदेड इथला, तिसरं युनिट डोंगरकडा आणि हिंगोली इथलं, यावरती कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. त्यासोबत नांदेडमधल्या हदगावमधल्या देखील कारखान्यावरती कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या कारखान्यांवरती देखील कारवाई करण्याचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे. यामध्ये त्यांचा पूर्ण सहकारी साखर कारखाना आहे, सोबतच बार्शीव हनुमान साखर कारखाना देखील आहे. आणि नंतर पाहूयात एक आत्ता आलेली बातमी. बातमी उस्मानाबाद मधली आहे. नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून एका शेतकऱ्याने उस्मानाबादमध्ये आत्महत्या केलेली आहे. राजेंद्र सांगळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. स्वतःच्याच शेतात त्यांनी गळफास घेतलाय. सांगळे यांच्यावरती DCC बँकेचं 90,000 रुपयांचं कर्ज आहे. याच कर्जाचं दडपण आणि नापिकीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका केली. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे? इतके दिवस प्रकल्प गुजरातमध्ये नेले आणि आता महाराष्ट्राचं पाणी सुद्धा पळवतायत असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे. दुष्काळाबाबत शासन गंभीर नाहीये अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर केली. मला चिंता आहे की आज गुजरातचं ज्याप्रमाणे पंतप्रधान ज्याप्रमाणे बहुतेक पैकी गुजरातचे पंतप्रधान अशा प्रकारे त्यांचं जे वागणं आहे, सगळे मोठे कार्यक्रम अहमदाबादला होणं आणि त्यातून मुंबईचं महत्त्व कमी करून अहमदाबादचं महत्त्व वाढवणं असा एक प्रकार चालू आहे अशी आम्हाला भीती वाटते. देशातल्या माजी खासदारांना दरमहा 20,000 पेन्शन मिळत असताना राज्यातल्या आमदारांनी मात्र दरमहा 40,000 रुपये पेन्शन घेणं हा राज्यघटनेतल्या अनुच्छेद 21 गैरवापर आहे आणि त्यामुळेच संबंधित कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी SM देशमुख आणि किरण नाईक यांनी एका जनहित याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टात केले. या प्रकरणात हायकोर्टाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिलेत. सरकारी वकिलांनी मात्र या आमदारांची 50,000 पेन्शनची मागणी असताना दरमहा 40,000 रुपये पेन्शन मंजूर करण्यात आले असं म्हटलंय. सरकारने पेन्शनमध्ये वाढ करताना त्याबद्दल विधिमंडळात कोणतीही चर्चा केली नसल्याचा आक्षेपही या याचिकेत घेण्यात आलाय. पेन्शन वाढीमुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी
30 कोटींचा भार पडणार असल्याचं या याचिकेत म्हणण्यात आलंय. या सगळ्या प्रकरणावरती 19 जानेवारीला पुढची सुनावणी होईल. मुंबई एअरपोर्टवरती पुन्हा एकदा एका बॉम्ब हल्ल्याची धमकी देण्यात आली. मुंबई एअरपोर्टच्या टर्मिनल 1A वॉशरूममध्ये या धमकीचा संदेश आज मिळालाय. 26 जानेवारीला बॉम्बस्फोट घडवणार असल्याची ही धमकी देण्यात आली. वॉशरूमच्या भिंतीवरती हा संदेश लिहिण्यात आला होता. या धमकीच्या संदेशात ISIS या संघटनेचाही उल्लेख आहे. यानंतर आता CISF कडनं चौकशीला सुरुवात झाली. ISISचा उल्लेख असलेली मुंबईमध्ये आलेली ही दुसरी धमकी आहे. आणि यानंतर पाहूयात पॅरिस मधली घडामोड. पॅरिस मध्ये पुन्हा एकदा एक अपहरण, एक ओलीस नाट्य घडतंय. दोन जणांना काही अज्ञात व्यक्तींनी ओलीस ठेवलेलं आहे. पॅरिसच्या ईशान्य भागातल्या उपनगरामध्ये घडलेली ही घटना आहे. तिथल्या एका पोस्ट ऑफिस नजीक हे ओलीस नाट्य घडतंय. पोलिसांनी आता हा संपूर्ण परिसर रिकामा केलेला आहे. याविषयीचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत, पण आता यानंतर महाराष्ट्रामध्ये वेळ झाली एका ब्रेकची, आणि ब्रेक नंतर आपण पाहूयात. ब्रेक नंतर पाहूयात IBM लोकमतच्या इम्पॅक्टची बातमी. ठाण्यातल्या वसतिगृहाच्या दुरवस्थेला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनीला अखेर मिळाला न्याय. पेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा स्वस्त झालेलं आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर मागे 2.42 रुपयांनी घसरले, तर डिझेलच्या दरात देखील लिटर मागे 2.25 रुपयांनी घट झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर $45 पर बॅरल पर्यंत घसरल्याने भारताच्या देखील इंधनामधल्या दरामध्ये कपात करण्यात आले. 2012 साली मे महिन्यात राहुल येलंगे हा तरुण एव्हरेस्ट सर करणारा म्हणून नावारूपाला आला. पोलादपूर तालुक्यातल्या भोगाव गावच्या येलंगेवाडीत राहुल राहतो. तो आणि त्याची पत्नी गावात अनेक बदल करण्याचे प्रयत्न करतायत. स्वतःही आधुनिक पद्धतीने ते राहतात, पण नेमकं याच कारणांमुळे गावाने त्यांना वाईट टाकले. राहुलची पत्नी पौर्णिमा जीन्स घालते, म्हणून गावातल्या महिला तिला जुन्या पद्धतीचे कपडे घालण्यासाठी दबाव आणतात तिच्यावर. राहुलच्या गोठ्याजवळ आता ग्रामस्थांनी होळी पेटवायला सुरुवात केली. त्यावरनं यात गोठ्याचं नुकसान झालं तर आमची जबाबदारी नाही, अशी मुजोरी देखील काही ग्रामस्थांनी सुरू केली. राहुलने अजून पोलिसांमध्ये याविषयीची तक्रार केलेली नाही, पण त्याला आणि त्याच्या पत्नीला होणाऱ्या त्रासाबद्दल तो आता बोलायला लागलाय. पण आम्ही येलंग दाम्पत्याला वाईट टाकलेलं नाही, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. मी वर्ष झाले इथं राहायला आलोय आणि मार्च महिन्यापासून माझ्याशी कोणी बोलत नाहीये, कारण मी चांगल्या काही गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला, तर ते रिझन असू शकेल. तर त्यामुळे कोणी माझ्याशी बोलत नाही. आणि मी एक दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा माझा एक उपक्रम होता की जेणेकरून आपल्याच गावामध्ये रोजगार लोकांना मिळू शकेल. आणि आपल्याला पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी 10x10 रूममध्ये लोक जी राहतात आणि हॉटेलमध्ये काम करतात, ते न करता आपण स्वतः स्वयंरोजगाराच्या याच्यातून आपण पैसे कमवू शकतो. ही माझ्या कन्सेप्टमुळे मी इथं तो व्यवसाय सुरू केलाय. तर त्यासाठी मला त्यांनी अलाउड केलं नाही. मग त्यासाठी प्रत्येक वेळी माझ्या बोलून दाखवायचे की तुझं शेण घाण इथं होतीये, त्यानंतर टॉन्टिंग चालू असायचं. आणि त्याचबरोबर माझी वाईफ पौर्णिमा, तिला तिच्या जातीवरनं सारखं हिनवलं जातं प्रत्येक वेळी. तिच्या कपड्यांवरनं तिला हिनवलं जातं की टिकली लावत नाहीये, मंगळसूत्र घालत नाहीये, मला नावाने हाक मारते. तर मला पण असं कधी कधी वाटतं की मी 1900 सालामध्ये जगतोय, 1990 सालामध्ये आता जगतोय असं वाटतं. कारण 2015 उगवलंय, तरी मला असं वाटतं की मी 1990 सालामध्ये जगतोय. महाराष्ट्र नावामध्ये यानंतर आपण एक ब्रेक घेऊया. पहा फक्त ब्रेक नंतर पाहूयात बातमी. IBN लोकमतच्या इम्पॅक्टची. अन्यायाच्या विरोधात दाद मागायला गेलेल्या सोनाली धादवाडच्या निलंबनाचे आदेश अखेर मागे घेण्यात आले. पाहूयात एक रिपोर्ट. अन्यायाविरोधात दाद मागण्याची शिक्षा सोनाली धादवाडला भोगावी लागली. आदिवासी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सोनालीने तिथल्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचं नेतृत्व केलं. पण या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष दिलं तर नाहीच, उलट तिला हॉस्टेल सोडावं लागेल असं सांगण्यात आलं.
त्यासाठी तिला कारण देण्यात आलं ते उत्पन्नाच्या दाखल्यात तांत्रिक चुका असल्याचं। यामुळे मनस्ताप होऊन सोनालीने आत्मदहनाचा इशारा दिला। हे आमचं जेव्हा आंदोलनाचं निघालं मी मोर्चात सहभागी झाले, प्रतिनिधित्व पद स्वीकारलं। जास्त बोलल्यामुळे कदाचित मला त्यांनी माझ्या उत्पन्नाचा फॉल्ट काढला, त्यांनी त्याच्यामुळे माझा प्रवेश रद्द करला केला। मी आता आत्मदहन करणार आहे कारण ह्या लोकांनी माझ्या वडिलांची इन्क्वायरी करून त्यांना मानसिक त्रास दिलाय। माझे वडील अक्षरशः 2 दिवस बेडवर पडलेले होते। ठाण्यातल्या कोपरी भागात एका खासगी बिल्डिंग मध्ये 7व्या मजल्यावर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हे हॉस्टेल आहे। खर तर याला हॉस्टेल का म्हणावं असा प्रश्न पडतोय। कोसळलेली स्लॅब, पडक्या भिंती, भयानक अवस्थेत असलेलं स्वयंपाकघर अशा या हॉस्टेल मध्ये जवळपास 65 मुली राहत आहेत। यात सगळ्या दुर्दशेबाबत या मुलींनी आवाज उठवला, पण याबद्दल आम्ही वरिष्ठ पातळीवरती कळवलेलं आहे असं तोंड देतलं उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी दिलं। मॅडम आहेत ना प्रकल्प अधिकारी, त्यांच्या हातात असत ना निर्णय घेणं, त्यांच्या हाती असतं ना, आम्ही काय। सोनाली बद्दलचा हा प्रकार कळताच ठाण्याच्या कोपरी पोलिसांनी इथे धाव घेतली। मनसेनं आदिवासी विभागाच्या उपायुक्तांना घेराव घातला। या प्रकारानंतर सोनालीच्या निलंबनाचे आदेश मागे घेतले। तांत्रिक कारणांमुळे तिचा तो प्रवेश रद्द केलेला आहे, तरी आता आम्ही माणुसकीच्या दृष्टिकोनातून आणि तिचे फक्त 3 महिने शैक्षणिक वर्षाचे बाकी आहेत आणि तिचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आपण तिचा जो प्रवेश आहे तो परत कंटिन्यू केलेला आहे। मोर्चात नेतृत्व केलं म्हणून सोनालीला शिक्षा मिळते, तर मग अन्यायाच्या विरोधात दाद मागायची तरी कशी, हा प्रश्न उरतोच। मनोज देवकर सह ब्युरो रिपोर्ट, आयबीएन लोकमत, ठाणे। आणि यासोबतच महाराष्ट्र नामामध्ये इथेच थांबूयात। पहा फक्त आयबीएन लोकमत।